खरंतर एका विशिष्ट शहराच्या पुरता मर्यादित हा मुद्दा राहिला नाही. आम्हाला हा सातत्याने प्रश्न पडतो की राज्य सरकार या बाबतीमध्ये खरंच गंभीर आहे, कारण या इतक्या संवेदनशील विषयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री बोलले पाहिजे. मुख्यमंत्री चुप्पी साधून आहे आणि आपल्या प्रवक्त्याकरवी मला आणखीन वातावरण चिघळण्याचा ते प्रयत्न करत आहे. आता प्रवक्ता जो बोलतो ती मुख्यमंत्र्याची भूमिका आहे का? तर तशी असेल तर महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव आहे. आदरणीय शिवसेना प्रमुखांचा फक्त आधार प्रत्येक वेळी घेत राहायचा आणि त्यांच्या विचाराशी पूर्णतः फरकत घ्यायची हाच अजेंडा शिवसेनेचा आहे. आणि दुर्दैवाने महाविकास आघाडीतले दोन्ही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला तर भूमिकाच नाही आहे. काँग्रेस पक्ष सरकारमध्ये काय आहे कशाकरता आहे आता हे सर्वश्रुत आहे. भ्रष्टाचार आणि फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी सरकारमध्ये आहेत, त्यांना कुठली धोरणं नाही आहेत. म्हणून मला वाटतं शिर्डीतलं जे बाबांचं जे उदाहरण आता समोर येतं आहे, मला वाटतं तर मुस्लिम धर्मियांनी जी काही मागणी केलेली आहे त्याचं तर मी स्वागत करतो, परंतु मी म्हटल्याप्रमाणे हा राज्याच्या स्तरावरचा धोरणात्मक निर्णय घेण्याचा भाग आहे आणि याच्यामध्ये महाविकास आघाडी माननीय मुख्यमंत्री आणि या महाविकास आघाडीतले सगळे नेते मात्र पळ काढत आहेत आणि राज्यातला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आता पूर्णतः लोकांच्या त्यांनी हवाली केलेला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.